आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. समरजित घाटगे यांच्यासोबत भाजपचे नगरसेवक देखील पवार गटात जाणार. कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पक्ष सोडणार. उद्या कागलमध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश. अजित पवार आणि रामराजे निंबाळकर फलटणमध्ये एकाच व्यासपीठावर. रामराजे यांच्याकडून कालच तुतारी हातामध्ये घेण्याचा इशारा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याबाबतच्या तक्रारींची दखल न घेतल्यानं रामराजे निंबाळकर नाराज. राज्यात चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. पुढच्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून येणार का हे भीमाशंकर आणि जनता जनार्दनालाच माहिती. मुख्यमंत्री शिंदे यांचं भीमाशंकराला साकडं. काँग्रेसनं अधिक जागा लढाव्यात, कार्यकर्त्यांची इच्छा. आघाडी धर्म असल्यानं जागा वाटपाचा निर्णय एकत्र घेऊ, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची पुढच्या 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल. पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटपातून ठोस काही बाहेर येईल. 8 ऑक्टोबरला आचारसंहिता तर 10 ते 12 नोव्हेंबरच्या आसपास मतदान होण्याची शक्यता, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. सोलापूरमध्ये शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा. निवडणुका तोंडावर असतानाच पक्षाला अंतर्गत गटबाजीचा फटका. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार. दुसऱ्या टप्प्यातील 16 उमेदवारांची घोषणा. राष्ट्रवादीचे राज्यातील नेते देखील प्रचारासाठी जम्मू काश्मीरला जाणार. खडकवासला विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार. शिवसेना जिल्हाध्यक्ष रमेश बापू कोंडे यांच्याकडून मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्याची मागणी. सध्या भाजपचे भीमराव तापकीर विद्यमान आमदार. माजी खासदार सुजय विखे पाटील शिर्डीमध्ये वडिलांच्या प्रचारामध्ये सक्रिय. शिर्डी मतदारसंघात जातीधर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी, सुजय विखेंचा विरोधकांना इशारा.